नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नितीश कुमार बिहारचे आठव्यांदा मुख्यमंत्री झाले। त्याआधी त्यांनी भाजपाला पुन्हा एकदा सोडचिठ्ठी दिली आणि राजदचा पुन्हा एकदा हात धरला। हे सगळं घडत असताना त्याचे अत्यंत स्वाभाविक असे परिणाम राजकीय दृष्ट्या वक्तव्यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये उमटले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने नितीश वेळीच सावध झाले अशी भूमिका घेत असतानाच भारतीय जनता पार्टी ही मित्रपक्षांना संपवतीये अशा प्रकारचं धाडसी विधान केलं। भारतीय जनता पार्टीचा आजवरचा इतिहास हा आपल्या सोबत जो जो आला त्याला संपून त्याच्या जागी स्वतःचा विस्तार करण्याचा आहे हे सांगण्याचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रयत्न आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा एक समूह राजकीय पक्षांचा भारतात जन्मला। याआधी अशाच प्रकारची राजकीय समूह शक्ती ही इंदिरा गांधींच्या विरोधात एकवटली होती, त्यात जनसंघ होता। ही सर्व राजकीय वाटचाल ही त्या त्या वेळेला त्या त्या घटकांकडून होत असते ज्यांना ज्यांना प्रमुख प्रबळ विरोधकावर भारी पडण्याच्यासाठी अर्थात विजय मिळवण्याच्यासाठी स्वतःच्या बळाला अधिक वृद्धिंगत करायचं असतं किंवा समविचारी पक्षांना एकत्र घ्यायचं असतं। हा लोकशाहीतला तसा आणि त्यात सुद्धा बहुपक्षीय लोकशाहीतला तसा रुजलेला प्रकार आहे। पण यात ज्याला सोबत घेतलंय त्याच्या खांद्यावर बसून जत्रा बघण्याचा प्रकार होतोय असं जे जे सुचवत आहेत त्यांना सुद्धा आठवावं लागेल की त्यांनी जेव्हा जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची वेळ आली तेव्हा स्वतःच्याच पक्षाचे लचके तोडलेले आहेत। प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नाही आहे, देशपातळीवर सुद्धा अशाच प्रकारची घटना वारंवार घडली आहे आणि म्हणून कोणे एकेकाळी एकमेव राजकीय आणि त्यात सुद्धा एकमेव राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस आज देशभरात शकल शकल होऊन आपल्या समोर आलेला आहे। मुळात मित्रपक्षांचं आणि मूळ राष्ट्रीय पक्षांचं हे सख्य न कधी एनडीएत राहिलं न कधी यूपीएमध्ये। यूपीएमध्ये जेव्हा काँग्रेस बलशाली होती त्यावेळेला त्याच्या विरोधात सगळेजण कुरकूर करायचे। ज्या वेळेला एनडीएमध्ये भाजपा बलशाली असतो तेव्हा भाजपा विरोधात बाकीचे कुरकूर करत असतात। आता थोडासा बदल झालाय, तुलनेनं एनडीए उरलेलाच नाहीये। जो उरला आहे तो संपूर्ण विशालकाय जगातला सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजपा आणि त्याचे महत्वाचे घटक पक्ष असलेले जे जे मित्र पक्ष होते ते त्यापासून दुरावलेले आहेत। शिवसेना, अकाली आणि अगदी काल परवापर्यंत जदयू हे त्याचे घट्ट मित्र असायचे, ते आता त्याच्या सोबत नाहीत। भाजपाच्या वागण्यामुळे ही परिस्थिती आली की मित्रपक्षांनी सुद्धा वेळोवेळी स्वतःचा राजकीय स्वार्थ तपासला, पाहिला आणि त्यांनी आपापली वाट चोखाळली, हे सुद्धा तपासावं लागेल। वेगळी वाट चोखाळत असताना मित्रपक्षांकडून भाजपाच्या कमळाच्या पाकळ्या सुद्धा तोडल्या गेल्या की नाही हे आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक घटनांवरून तपासता येईल। भाजपाच्या हातातले अनेक मतदारसंघ, मग ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ असो की चिमूरचा, ते बळकावून घेण्याचं काम शिवसेनेनं दादागिरीच्या माध्यमातून केलं होतं। हीच परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीच्या दरम्यानही राहिली आहे आणि त्याच निमित्तानं लक्षवेधीच्या बाबतीत राष्ट्रीय महाराष्ट्रीय परिस्थितीतली चर्चा करत असताना आजचं आपलं शीर्षक आहे, मित्रपक्षच भाजपाचे शत्रू आहेत का? ही सगळी चर्चा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या ज्या वक्तव्यामुळे जन्माला आली आणि त्याला भारतीय जनता पार्टीकडून काय उत्तर दिलं गेलं हेही पाहणं महत्वाचं आहे। चर्चेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण त्यानिमित्तानं केलेली दोन्ही वक्तव्य ऐकणार आहोत, नोंदवून घेणार आहोत आणि चर्चेला पुढे नेणार आहोत। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी कुठेतरी एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ त्यांनी सांगितलं
की प्रादेशिक प्रश्न हे जे आहेत त्यांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष हा देशामध्ये शिल्लक राहील. याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते, जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामध्ये फुटली. आमच्या बरोबर जर बाळासाहेबांची शिवसेना त्यावेळेला उद्धवजी जे बघत होते ती राहिली असती तर आपापसात द्वंद्व झालं नसतं, ते फुटले नसते. ही वैचारिक लढाई आहे, वैचारिक उठाव आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार तगला पाहिजे, राहिला पाहिजे, वाढला पाहिजे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राजकीय प्रतिनिधी या नात्यानं भारतीय जनता पार्टीच्याकडून गणेश खंडकर आहेत, आपल्यासोबत शिवसेना उद्धव गटाच्याकडून प्रवक्ता आनंद दुबे आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता संजय तटकरे आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत तीन मंडळी आहेत, उमेश घोंगडे, जयंत माइंडकर आणि मकरंद मुळे. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. पहिला प्रश्न पटकन संजय तटकरे यांना आहे. संजय तटकरे, भाजपा मित्रपक्षांना संपवतो हे वक्तव्य आपल्या पक्षाची भूमिका म्हणून समोर का आलं? कारण राष्ट्रवादी हा कधी उघड खुलेआम आणि निकटचा भाजपचा मित्रपक्ष राहिलेला नाहीये. आपल्याला भाजपा मित्रपक्षांबरोबर कसं वागतो याचं वक्तव्य करण्याची वेळ का आली, गरज का पडली? नाही, आता तुम्ही जे हे सांगताय की राष्ट्रवादी मित्रपक्ष आहे भाजपचा, नाही नाही असं म्हटलं, तुमच्या वक्तव्याला काय आधार आहे मला माहित नाही. मी असं नाही म्हटलं, मी माझं वाक्य परत वाटल्यास एकदा उच्चारायला तयार आहे. मी म्हणालो खुलेआम सार्वजनिकरित्या आणि ठामपणे राष्ट्रवादी आणि भाजपा हे कधीही मित्र राहिलेले नाही आहेत, मग भाजपा मित्रपक्षांना संपवतो हे वक्तव्य राष्ट्रवादीकडून का झालं? मी तेच मला पूर्ण करू द्या. माझं म्हणणं तेच आहे की त्याचा तुम्ही जरी इनडायरेक्टली तसं म्हणायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या ज्या म्हणण्याचा जो मसिदा अर्थ आहे तो आम्हाला कळतो. 1999 साली पासून जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली असे अनेक प्रसंग आले. 1999 सालीही प्रसंग आला, आम्ही काँग्रेसच्या विरोधात जेव्हा निवडणुका लढलो त्यावेळेला अशीच परिस्थिती काहीशी महाराष्ट्रात आली होती की आम्ही शिवसेना आणि भाजपा बरोबर सरकार बनवू शकलो असतो पण ती आम्ही भूमिका घेतली नाही आणि आम्ही काँग्रेस बरोबर जायचं पसंत केलं. आणि त्यानंतर आज 2022 पर्यंत पण आम्ही काँग्रेस बरोबरच आहोत आणि आमचा जो विचार आहे तो सेक्युलर पक्षांबरोबर राहायचा आणि एक सेक्युलर भूमिका घेऊन आमचा पक्ष चाललेला आहे तसाच चालतो. त्यामुळे आमच्या संजयजी आपल्याला भाजपा आणि मित्रपक्ष यांच्याबद्दल बोलण्याची गरज का आली? आपल्याला वेळेची मर्यादा, सहा जण आहात तुम्ही पॅनलवर म्हणून विनंती करतोय, वेळ मर्यादेकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. बरं, आता राहता राहिला प्रश्न भाजपा आणि मित्रपक्षांचा. भाजप जिथे जिथे ज्या ज्या राज्यामध्ये मित्रपक्षाला घेऊन सत्ता स्थापन केलं आपण बघा त्यांची परिस्थिती काय झाली. गेल्या 20 वर्षांमध्ये अकाली दल असेल, शिवसेना असेल किंवा आम्ही जनता दल युनायटेड असेल आणि असे असंख्य छोटे मोठे पक्ष आहेत जे हिंदी हार्टबेल्ट मध्ये आहेत. अगदी गोव्यामध्ये मागोपाचं त्यांनी काय केलं, गोवा फॉरवर्डचं काय केलं, या सगळ्या परिस्थितीचं जर आपण अवलोकन केलं तर असं आपल्याला लक्षात येईल की भाजप ज्यांचा हात धरून ज्या ज्या राज्यामध्ये जातं त्या पक्षाला गिळंकृत करतं हा भाजपचा इतिहास आहे आणि तो नाकारू कोणी शकत नाही. आपण पटकन या निमित्तानं एकदा भारतीय जनता पार्टीची प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत असलेल्या गणेशजी खणकर यांना बोलतं करूया. खणकर साहेब, आपण वक्तव्य ऐकलंय, मूळ वक्तव्य ऐकलं, प्रवक्त्यांचंही म्हणणं ऐकलं, तुमच्या लेखी मित्रपक्ष सुद्धा तुमच्या हाताला हात धरून चालत असताना खांद्यावर बसून जत्रा पाहायचा उपद्व्याप करतात का, की भारतीय जनता पार्टी जो सोबत येतो त्याच्या आधी पोटावर मग खांद्यावर आणि डोक्यावर नंतर पाय देते? मुळात असं आहे की राष्ट्रवादीने आज या संदर्भात काही प्रतिक्रिया देण्याची मुळातच काही आवश्यकता नव्हती. कारण जर संजय तटकरेंना इतिहास माहिती असेल
तर तटकरे साहेब 1999 साली निवडणुका झाल्यानंतर जवळपास एक महिनाभर सरकार स्थापन झालं नव्हतं आणि त्या दरम्यान काय काय घडलंय कदाचित याचा तुम्ही एक अभ्यास करून घ्या अशी मी आपल्याला विनंती करेन. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलात प्रसादजी, तर या बाबतीत माझं एकच वक्तव्य आहे की भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षांना कधीही वाऱ्यावर सोडलं नाही. आम्ही त्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहोत. ज्या ज्या अडचणीच्या काळात जे भारतीय जनता पक्षाबरोबर आले आम्ही त्यांच्या सोबत कायम राहिलेलो. परंतु राजकारणामध्ये तुम्ही पण गणेश कंकर वेळ मर्यादेमध्ये एक पटकन दोन एक उदाहरण देऊ टाका की मित्रपक्षांनी भाजपाला छळलंय का की भाजपानं मित्रपक्षांना संपवलंय का. मी तेच सांगतोय की प्रत्येक राजकीय पक्षाची ही स्वतःची महत्वाकांक्षा असते. युतीमध्ये मतदार संघ सोडल्यानंतर त्या त्या पक्षातील नेत्यांची अडचण होत असते आणि मग हे पक्ष त्याला वेगळ्या स्वरूपाचं नाव देतात. आता आमची सुद्धा महाराष्ट्रात अडचण झाली, आम्ही समजून घेतलं नाव. गेली 35 वर्ष आम्ही 25 वर्ष जे काय मतदारसंघ मिळाले ते लढलो, पण स्थानिक पक्षांना ते करता येत नाही ही त्यांची मुख्य अडचण आहे. आपल्यासोबत आनंद दुबे आहेत. आनंद दुबे, शिवसेना कायम अशा प्रकारचा आजवरचा दावा करत आली की भाजपा हा शिवसेनेमुळे महाराष्ट्रात वाढलेला पक्ष आहे. मला दोन तीन उदाहरणं मी माझ्या प्रस्तावाने सुद्धा दिली, ती तुम्ही ऐकली असेल की ज्या ज्या वेळेला जिथे जिथे भाजपा प्रबळ होता तेथे मतदारसंघ त्यांच्याकडून बळजबरीनं हिसकावून घेण्याचं काम शिवसेनेनं केलं. मग नक्की महाराष्ट्रात कोण कोणामुळे वाढलं एक. दुसरी गोष्ट, शिवसेनेच्या जन्माच्या आधीपासून भाजपाच्या पितृपक्षाचं महाराष्ट्रात अस्तित्व होतं, महाराष्ट्राच्या जन्मामध्ये त्यांचं योगदान होतं. मग नक्की कोण कोणामुळे वाढलं, कोण कोणामुळे कमी झालं. प्रसादजी, असं आहे की 1980 भाजपाची स्थापना झाली, त्याच्या नंतर भाजपानी पूर्ण देशामध्ये काम करायला सुरुवात केला. म्हणजे भाजपा म्हणून, ते जनसंघ वगैरेची मी बात करत नाही. पण काय झालं, त्याच्यामध्ये ते वेगळे वेगळे राज्याला गेले आणि महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते आले त्यांना कळलं की हिंदुत्वचा जे मेन एजेंडा आहे, जे मेन मूल पार्टी आहे, ते शिवसेना आहे. शिवसेनाला सोडून आम्ही काही करू शकत नाही. जर शिवसेना आमची सोबत आली तर आम्हाला काही सीट भेटतील. तर त्यासाठी काय केले, पंडित अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी हे बाळासाहेब ठाकरेजींचे चांगले मित्र होते आणि ते लोक एक महान व्यक्तित्व होते. ते बसून एक निर्णय घेतले की ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजपा लहान भाऊ आणि शिवसेना मोठा भाऊ. अच्छा, हे किती साली घडलं, हे किती साली घडलं असेल हे 1990 पासून हे सगळं सुरू झालंय की आम्ही. आता एक तपशील दुबे साहेब असा आहे, आपल्यालाही तो चांगला आठवत असेल. अहो, तुम्ही सुरुवातीला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर होतात, त्यावेळेला तर हिंदुत्वाचा मुद्दाही नव्हता. हिंदुत्वाचा मुद्दा नंतर शिवसेनेकडे आला, मग हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी भाजप सोबत आला, असं कसं होऊ शकतं. साहेब, आपल्याला बोलू इच्छितो की जेव्हा 1966 आमची पार्टीची स्थापना झाली तेव्हा आमची मराठी अस्मिता आणि मराठी मुद्दा होता. पण जेव्हा जेव्हा वेळ गेला आणि 1980 नंतर आम्ही हिंदुत्व धरला, बाळासाहेब ठाकरेजींचा क्रेज असा होता 80 आणि 90 की पूर्ण देशामध्ये लोक म्हणायचे हिंदू हृदय सम्राट. आणि आपल्याला आठवण असेल की जेव्हा जम्मू काश्मीरला तीर्थयात्रा, आपले शंकर भगवानची यात्रा जेव्हा सगळ्यांनी थांबवला होता तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होता की हजची फ्लाईट मुंबईतून उडणार नाही. ठीक आहे, सगळं गोष्ट तुम्ही हे सांगू इच्छिता दुबेजी. दुबेजी, एक पटकन खणकरांना उत्तरही द्यायचंय, वेळ मर्यादा आहे, आपल्या प्रत्येकालाच त्याची आठवण खीत ठेवायची. तुम्हाला असं सांगायचंय की शिवसेना ही मूळ हिंदुत्ववादी होती, तिच्या सोबत भाजपा आला. गणेश खणकर, हे तथ्य दृष्ट्या खरं आहे का? काही गैरव्यवहार नाही, काही हे नाही, मतभेद. बर, गणेश खणकर उत्तर देतात पटकन. प्रसाद जी, असं आहे, आनंद दुबेना मी करेक्ट करू इच्छितो. आनंद दुबेजी 1980 भाजपाचे किती आमदार निवडून आले, 1985 16 आमदार महाराष्ट्रात निवडून आले, शिवसेनेचे एकमेव आमदार छगन भुजबळ ताडोबामध्ये निवडून आले याची माहिती घ्या. आणि या बाबतीत मी करेक्ट करू इच्छितो. 1986 हिमाचल प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राम मंदिराच्या विषयाच्या संदर्भात राजकीय ठराव मंजूर झाला आणि तो ठराव झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला की होय, या देशामध्ये आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तर ते सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे. आणि त्या दरम्यान
ज्या वेळेला पार्ल्याची पोटनिवडणूक सुरू होती त्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाने जर बाळासाहेब आपण ही भूमिका घेणार असाल हिंदुत्वाच्या नावाने तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊन आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि ही 1986-87 साली ज्या वेळेला पार्ल्याची डॉक्टर रमेश प्रभू यांची पोटनिवडणूक झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली ही युती झाली. आणि त्याचबरोबर गणेश खणकर एक आणखी महत्वाचा तपशील हा रमेश प्रभूंच्या निवडणुकीच्या निमित्तानं द्यायला हवा तो चर्चेत पटकन नोंदवतो. त्यावेळेला सरसंघचालकांच्या भेटीला बाळासाहेब स्वतः गेले होते आणि बाळासाहेबांनी सरसंघचालकांना विनंती केली होती की आमचा उमेदवार निवडून आणण्याच्या साठी सकारात्मक रहा हेही त्यावेळेला सांगावं लागेल. म्हणजे मग नक्की कुठल्या मित्र पक्षानं कोणाची मदत कधी घेतली याचे बरेचसे प्रसादजी आनंदजी मला कोट करायचे आहे. जेव्हा राम मंदिर सुरू झाली जेव्हा राम मंदिरचा मुद्दा पीक वर होता 1991-92-93 आणि आमचे शिवसैनिक उत्तर प्रदेशला उभे होते आणि आमचा एक आमदार पण निवडून आला होता त्यावेळी अटलजी अडवाणीजी विनंती करत होते अयोध्या मी तुम्हाला सांगतो तेव्हा अटलजी आणि अडवाणीजी विनंती करत होते की बाळासाहेब आपले मत आपले जे वोट आहे ते विभाजित होणार आपले हिंदू वोट विभाजित होणार प्लीज कृपा करून उत्तर प्रदेश मध्ये शिवसेनेचे उमेदवार उभा करू नका. हे गणेशजी तुम्हाला कळलं नाही का? अहो आनंद उभेजी आता तुम्ही मला कळलं नाही म्हणाल तर मी तुम्हाला पूर्ण मतदानाची टक्केवारी सांगेन. तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगतो. पवन कुमार पांडे या वेळेला जेव्हा मुंबईमध्ये मातोश्रीवर सन्माननीय बाळासाहेबांना भेटायला आले त्यावेळेला त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील भाजपाचे कोणकोण नेते होते हे जरा तपासून घ्या. ठीक आहे ना आम्ही सोबत होतो आम्ही मित्र होतो तो सोबत आले तर काय प्रॉब्लेम झाला? आम्ही कुठे काय म्हणतो अडचण तुमची आहे. तुम्हाला बरोबर जायचं होतं तुम्ही पहाटे पहाटे गेले आम्हाला सोडून तर आमच्याकडे पर्याय होता आम्ही गेलो जिथे जायचे होता. उभेजी थोडस जरा स्मरण करा तुम्ही चुकताय. काही नाही चुकतो काही नाही चुकतो ठीक आहे तुम्ही मान्य करणार नाही. तुम्ही मान्य केलं महाराष्ट्राची महाराष्ट्राची 13 करोड जनता सगळ्या बघतात आहे याच्यातला एक तपशील घेतो पटकन. पहाटे पहाटे शिवसेनेला सोडून भाजप गेला होता की शिवसेना त्याआधीच निवडणुकीत स्वतंत्र लढली होती याची आठवण आपल्याला ठेवायला हवी. आपल्यासोबत संजय तटकरे आहेत. संजयजी एक राजकीय प्रतिक्रियेच्या साठी आपल्यापर्यंत पोहोचतोय. मित्रपक्ष टिकवण्याच्या साठी राष्ट्रवादीनं काही टिप्स कधी दिल्या होत्या शिवसेनेला? संजयजी माईक बंद आहे आपला. आपण कृपया माईक सुरू करावा. जी बोला संजय. राजकीय पक्ष आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं नेतृत्व हे स्वतःचा पक्ष सांभाळायसाठी आणि पक्षामध्ये जे काही घडत असतं त्याची काळजी घ्यायला सक्षम असतो. आता हे जे काही सेनेमध्ये जे चाललंय आम्हाला खात्री आहे की हे जरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर जी काही आमदार गेले असतील त्याची भरपाई येणाऱ्या जवळच्या निवडणुकांमध्ये नक्कीच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जो त्यांचा कार्यकर्त्यांचा संच आहे जो शिवसैनिकांचा संच आहे त्याच्या रूपाने ते परत या सगळ्या आमदारांची भरपाई करतील आणि परत एकदा शिवसेना एका ताकदीने महाराष्ट्रामध्ये परत उभारी घेईल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे त्यांना टिप्स द्यायचा काही प्रश्न येत नाही. मुळात प्रश्न असा आहे की आपण जो विषय चर्चेला घेतोय की भाजप ज्या ज्या मित्रपक्षांना जवळ करते त्या मित्रपक्षांच्या मागे भाजप लागून स्वतःची संख्या वाढवायचा प्रयत्न त्याचा प्रतिशत भाजप हा त्यांचा नारा असलेला किंवा आता जे नड्डा साहेब बोलले बिहारमध्ये जाऊन की रिजनल पार्टीजला क्षेत्रीय पक्षांना काही राहणार नाही आणि भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष या भारतात राहणार या अशा जेव्हा यांचे अजेंडे येत असतात तेव्हा सगळ्याच मित्र पक्षांना आणि बाकीच्या विरोधी पक्षांनाही तो सिग्नल आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची काळजी घेत असतो. ठीक आहे पटकन उमेश डोंगरे या निमित्तानं बोलतं करूयात आणि त्यानंतर आपल्या सोबत असलेले राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आणि त्याचबरोबर मकरंद मुळे सुद्धा बोलतील. उमेशजी भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांच्या बळावर महाराष्ट्रात वाढली हा विषय तथ्यात्मक खरा वाटतो? प्रसादजी
1980-85-90 हा त्या काळची राजकीय परिस्थिती जर आता समोर आपण आणली तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे 85 साली 16 आमदार होते, शिवसेनेचा केवळ 1 आमदार होता. संख्येनं शिवसेना कमी असली तरी बाळासाहेब ठाकरे सारखे प्रभावी प्रचंड प्रभावशाली असं नेतृत्व त्या काळात महाराष्ट्रात होतं. शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये विस्तार करण्यासाठी मदत झाली. त्यांचं संघटन होतं, त्यांच्या कामात सातत्य होतं, संघटनेचं नेटवर्क मोठं होतं, त्याचा त्यांनी योग्य उपयोग केला. शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला विस्तार करायला संधी मिळाली हे नाकारून चालणार नाहीये. शिवसेना आमदारांच्या संख्या, तुम्ही याला लगेच उत्तर द्याल की संख्याबळाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार होते, पण जो प्रभाव असतो जरी आमदार नसले तरी शिवसेनेचा एक प्रभाव होता, बाळासाहेब ठाकरेंचा एक प्रभाव होता, आणि त्या प्रभावाची मदत ही त्या काळात भारतीय जनता पक्षाला निश्चित झाली. एका अर्थानं शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा झाला असं आपण म्हणतो. या एका तर्काला वेगळ्या एका तर्काच्या माध्यमातून आपण उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न करूयात. मकरंद मुळेंपर्यंत त्यानिमित्तानं पोहोचतो. मकरंद मुळे, संख्यात्मक काय परिस्थिती होती हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आधी भाजपाचे 16 आमदार होते, शिवसेनेचा फक्त 1 होता. परिस्थिती बदलल्याच्या नंतर हिंदुत्व ज्याचं नेतृत्व अटलजी करत होते त्यांच्या चेहऱ्याचा लाभ महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला मिळावा याचा फायदा घेत युती होत गेली, युती टिकत गेली, युती वाढत गेली. नंतर कोणीतरी वक्तव्य केलं की म्हणे युतीत सडले म्हणे 25 वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीची, तो भाग अलहिदा. पण 16 आमदार असलेला पक्ष हा आज 106 पर्यंत आणि गेल्या काळामध्ये 122 पर्यंत जाऊन पोहोचतो. दुसऱ्या बाजूला जो पक्ष त्याच्यानंतर जन्माला येतो तो काय संख्येपर्यंत पोहोचलाय त्याची नोंद आहे. आजच्या घडीला 56 पर्यंत शिवसेना गेलेली होती. या सर्व स्थितीत शिवसेनेला भाजपाचा काहीच लाभ झाला नाही, फक्त भाजपला शिवसेनेचा लाभ झाला. हा तर्क वारंवार कोण मांडत, का मांडत आणि त्याच्या मागची थेअरी काय असते? नाही, चर्चेच्या मर्यादा असल्यामुळे तुम्ही जनसंघाचा उल्लेख केला होता, त्यावेळी जनता पार्टी एकत्र आली होती, जनसंघाने आपलं अस्तित्व संपलं होतं. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर जनसंघावर आक्षेप घेतले होते, भारतीय जनता पार्टी स्थापन झाली. भारतीय जनता पार्टीला राजकीय दृष्ट्या देशभरात अस्पृश्य ठरवण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पार्टीने आपले कोर मुद्दे बाजूला ठेवून सहमतीच्या राजकारणाच्या आधारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी उभी केली आणि त्याच्या ठिकाणी मित्रपक्ष जमवले. हे करत असताना भाजपने आपला विस्ताराचा अजेंडा कुठेही लपवून ठेवला नव्हता आणि तो काही चुकीचा नव्हता, तो प्रत्येक पक्षाचा असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने आपलं एक सूत्र ठरवलं, सही दिशा स्पष्ट नीती, या आधारे ते वाढत गेले आणि शून्य से शिखर तक दो से दोबारा अशी वाटचाल त्यांनी केलेली आहे. आता हे प्रत्येक वेळी मित्रपक्षांना फसवत गेले आणि वाढत गेले असं म्हणायचं असेल तर हे राजकीय पक्ष म्हणून आपण आपलं समाधान मानून घेऊया. पण सगळ्यांना एकमेकांची मदत होत होते, एकीकडे याला बेरजेचं राजकारण म्हणायचं, मात्र वेळ आपल्यावर आली की ते शत्रूसारख्या वागतात असं म्हणायचं. यातनं फसवणूक होईल नेमक्या विश्लेषणापर्यंत आपण पोहोचणार नाही. बिलकुल, मला त्याच निमित्ताने आपण आकड्यांविषयी काही सांगू शकला तर अधिक बरं होईल. मी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केलाय, चिमूरचा उल्लेख केलेला आहे. जे जे भाजपाचे बलस्थान असलेले मतदारसंघ आहेत ते शिवसेनेनं काढून घेतले भाजपाकडून आणि अशा पद्धतीनं वागत असताना अनेकदा भारतीय जनता पार्टीच्या त्या वेळेच्या नेतृत्वानं कचखाऊ भूमिका म्हणा किंवा सौम्य भूमिका बाळासाहेबांच्या समोर घेतल्यानंतर आपण हेच म्हणणार का की भाजपानं मित्रपक्षाला संपवलं, मित्रपक्ष सुद्धा काही कमी वागत नव्हता? एक्झॅक्टली, तुम्ही तेच मी म्हणतो की आपण बिहारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा करतोय. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातले नेतृत्व करणारे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी जी भूमिका घेतली होती आणि ती सातत्याने युती टिकावी, सेना तेव्हाही आक्रमक होती, केवळ सेनेची भूमिका आज आहे असं नाहीये, त्यावेळी आक्रमक होती, युतीत असतानाही भाजपवर टीका होत होती. पण त्या जो हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेला जातो त्या मुद्द्याकरता कुठेही फूट पडणार नाही याची काळजी त्या दोघांनी घेतली होती आणि ती पद्धत आतापर्यंत चालू होती. परत एकदा राजकीय महत्वाकांक्षांनी डोकं वर काढल्यानंतर काय झालं ते महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि त्याचा परिणाम आज शिवसेना भोगत आहे. पण परत एकदा आपलं जे राजकीय अपयश आहे, अपयश कोणाला येऊ शकतं तो मुद्दा नाहीये, ते लपवण्याकरता मूळ चुका किंवा मूलभूत गोष्टींच्याकडे डोकवण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीला दोष देऊन जर प्रश्न संपवायचा असेल तर ते खूप सोपं आहे.
पण अगदी अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक इंग्रजीतली म्हण असते की एखाद्याला वेडा ठरवा आणि त्याला दगड मारा. मला जयंतराव माईंडकरांना पटकन बोलतं करायचं आहे. जयंतराव, आपण केवळ आणि केवळ शिवसेना भारतीय जनता पार्टी या विषयापुरती चर्चा निश्चितच मर्यादित ठेवायची नाही आहे, तुम्ही राष्ट्रीय संदर्भ त्यातले जोडा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. जनता दल युनायटेड, अकाली दल या दोन पक्षांमध्ये सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा वाढीस लागल्यामुळे भाजपापासून दूर जाण्याचे निर्णय झाले का, ते त्यांना फलदायी ठरलेत का ठरतील का? धन्यवाद मला विषयाचा वायडर स्कोप करून दिल्याबद्दल. मी एका लेखात असे लिहिलेलं वाक्य तुम्हाला सांगतो की भाजप हा एखाद्या आपल्याला विक्रम आणि वेताळाची कथा लहानपणापासून सगळ्यांनीच वाचलेली आहे सर्व भाषांमध्ये. तर मी एका लेखात असं लिहिलं होतं की भाजप हा एखाद्या वेताळासारखा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स काढून अनेक पक्षांच्या खांद्यावर अनेक राज्यात उभा राहिलेला आहे आणि सिस्टमॅटिकली त्या खांद्यावर बसलेल्या वेताळांनी अर्थात भारतीय जनता पार्टीनी सिस्टमॅटिकली एक एक पक्षाची मान मुरगळलेली आहे. आणि अगदी लेटेस्ट असं म्हणायला पाहिजे उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे नितीश कुमारांचं म्हणणं असं आहे जे आधी स्वतः भाजप लालूं बरोबर होते आता ते इकडे आलेले आहेत की त्यांना सुद्धा ह्युमिलिएशन करून त्यांना जावं लागलं. आज ज्यांच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टी विविध राज्यात उभा होता त्यातला फक्त एकच पक्ष तो म्हणजे हरियाणाचा देवीलालांचे पणतू दुष्यंत चौटाला यांचा जे जे पी हा पक्ष, कारण त्यांच्या ते परिवारातच दोन तीन पक्ष पडलेले आहेत, एक अभय चौटालाचा तर एक अजय चौटालांचा मुलगा याचा आणि मुख्य म्हणजे ओम प्रकाश चौटाला यांचा पाठिंबा अभय चौटालाला. त्याच्यामुळे मुळात जर का कोणत्या एखाद्या पक्षाला आता एक एनडीएतला एखादा पक्ष उरलेला असेल तर तो फक्त जे जे पी उरलेला आहे. मला एक दोन गोष्टी अजून जरा सांगायच्या आहेत आपल्याकडनं वेळ असेल तर. अगदी कमी वेळ उरला, 30 सेकंद. अगदी हे जे शत्रू आणि मित्र आपण जे म्हणतात, तर पहिली गोष्ट शत्रू जेव्हा समोर बसलेला असतो त्या तो माहिती असतो की आम्हाला शत्रू आहे. खरं तर जे काही बॅक स्टॅबिंग होतं ते नेहमी आपल्याला मित्राकडनंच होतं, त्याच्यामुळे मी त्याला बॅक स्टॅबिंग म्हणत नाही, त्याला मी असं मानतो की आपण अलर्ट राहिलं पाहिजे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा भाजपनी दिलेली नाही. हे शब्द शिवसेनेनी बाळासाहेबांनी पार्ल्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा वापरले आणि भारतीय जनता पार्टीनी जेव्हा याचा फायदा मिळाला तेव्हा ती त्याच्यावर पोळी भाजायला सुरुवात केली. हा इतिहास आहे. तोपर्यंत भाजप हा पीडीएफचा भाग होता. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, एक पटकन छोटीशी विश्रांती घेतोय. या चर्चेच्या इतरही विविध दृष्टिकोनांकडे मुद्द्यांकडे लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.